छत्तीसगड येथील शंकरलाल गांधी हे संग्रामपूर तालुक्यातील वसाली गावातील रेतीलाल मावसकर या आदिवासी कुटुंबाची भूदान जमीन हडपण्याचा प्रयत्न करीत असून मावसकर कुटुंबाला धमक्या देत मानसिक त्रास देत असल्याचा आरोप मानवी हक्क सुरक्षा दल व दलित आदिवासी पॅथर संघटनेचे सौकल्पना इंगळे भाई जगदीश कुमार इंगळे यांनी 22 नोव्हेंबर रोजी विश्राम भवन मध्ये पत्रकार परिषदेत केली आहे. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत राज्यात महसूल अधिनियम 1966 कलम 36 चा भंग करून बेकायदेशीरपणे आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण होत आहे. आदिवासींची नावे असलेली शेतजमीन ही त्यांची मालमत्ता आणि उपजीविकेचे साधन असताना त्यांच्या जमिनीच्या हस्तांतरणामुळे उपजीविकेचे साधन हिरावले गेले. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बहुल भागातील वसाली येथील रेतीलाल राजाराम मावसकर यांना भूदान यज्ञ समिती यवतमाळ यांनी भूदान पट्ट्यावर 5 जानेवारी 1996 रोजी गट क्रमांक 103 क्षेत्र 1 हेक्टर 73 आर जमीन आकार 4.25 पैशाने भूदान पट्ट्यावर दिली. त्या आधारे हक्काचे प्रपत्र नोंदीचा अनुक्रमांक 567(1) नुसार फेरफार झालेला सर्वे व पोट हिस्सा भूदान यज्ञ समिती यांनी दिलेल्या पट्ट्यावर 12 मे 2010 रोजी नोंद घेण्यात आली असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 36 व 36(o) प्रमाणे महसूल दप्तरी नोंद असून सदर शेतीच्या विकासाकरिता भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सोनाळाकडून पीक कर्ज देखील घेण्यात आले आहे. परंतु शंकरलाल कन्हैयालाल गांधी राहणार दामोद हल्ली मुक्काम भानुप्रतापूर छत्तीसगड यांचा सदर जमिनीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना त्यांनी जातीय द्वेष भावनेतून गणेश मूलचंद्र भुतडा राहणार लतूरपूर यांच्या नावाने कुलमुक्त्यावर पत्र 5 डिसेंबर 2017 रोजी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले आहे. तर गांधी जे कृत्य करीत आहे हे सर्व आदिवासी कुटुंबांच्या विरोधात षडयंत्र असून छत्तीसगड मधील गांधीवर कठोर कारवाई करून आदिवासी मावसकर कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी तक्रार देखील विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे 5 नोव्हेंबर रोजी देण्यात आली. मी मिलिंद कांबळे जिल्हा महासचिव मानवी हक्क सुरक्षा दल अमरावती. ये जो आदिवासी कुटुंब है ये आदिवासी कुटुंबों पर अन्याय अत्याचार एक प्रकारे हो रहा है ऐसा संगठना के द्वेष पे मेरे ख्याल में आया है और मैं तुरंत अपने जिलाध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगड़े इनको अपील किया है कि ये प्रकरण अपने को छेड़ने का है. तो इसलिए हम मानवीय हक सुरक्षा दल के पत्रकार परिषद लिए है और हमारे जिला अध्यक्ष प्रवीण भाऊ मंडे ये भी उपस्थित है. इनके नौकर भाऊ ताई साहेब इंगड़े मैडम इनके उपलक्ष में हम ये बैठक आज ले रहे हैं. तो आदिवासी कुटुंब पर यह अन्याय अत्याचार होना नहीं चाहिए ऐसी अपील हमारे तरफ संगठन के ऊपर आई हुई है इसलिए हम ये निवेदन छेड़ रहे हैं.